आपण एक प्लॅस्टिकचे भांडे घेऊ त्यामध्ये वाळू भरून आपण त्याला जड बनवू आपण या भांड्याला रबर बँडच्या सहाय्याने पेन्सिल बांधू आता ते या प्लॅस्टिकच्या बाटल्यांवर ठेवू जर आपण त्याला टांगून ठेवले तर काय होईल पट्टीच्या मदतीने रबर बँडची लांबी मोजता येईल रबर बँड भांड्याला वर ओढण्याचा प्रयत्न करेल आणि भांड्याचे वजन त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करेल जर आपण या भांड्यात आणखी वाळू भरली तर काय होईल जर आपण ते भांडे स्वतःच्या हाताने वर ढकलले तर रबर बँडची लांबी कमी होते एका ठराविक वेळेला रबर बँड खूपच सैल होईल आता आपण हे प्लॅस्टिकचे भांडे प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये घालू जर मी या बाटलीमध्ये पाणी भरले तर काय होईल तर रबर बँड त्याच स्थितीत राहील की थोडा सैल होईल आता आणखी थोडे पाणी त्याच भांड्यात भरू पाण्याची पातळी जशी वाढते तशी ती प्लॅस्टिकच्या भांड्यालाही वर वर नेते आपल्या हातानाऐवजी पाणीच प्लॅस्टिकच्या भांड्याला वरच्या बाजूला ढकलते ही पाण्याने भांड्यावर लावलेली शक्ती आहे तिला प्लावक बल असे म्हणतात पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला प्लावक बल असे म्हणतात वरील प्रयोगात जर आपण साध्या पाण्याऐवजी खारट पाणी जास्त मीठ असलेले पाणी वापरले तर काय होईल आता रबर बँड थोडे कमी ताणलेले आहे आपल्याला माहीतच आहे की साध्या पाण्यापेक्षा खाऱ्या पाण्याची घनता ही जास्त असल्यामुळे त्यावर लावले गेलेले प्लावक बल अधिक असते त्यामुळेच गोड्या पाण्यापेक्षा खाऱ्या पाण्यात पोहणे अधिक सोपे असते जर आपण अॅल्युमिनियमचा पत्रा पाण्यात सोडला तर काय होईल तो खाली जातो जर मी त्याच पत्र्यापासून बोर्ड बनवून पाण्यात सोडली तर काय होईल जरी घेतलेला अॅल्युमिनियमचा पत्रा आणि त्याच पत्र्यापासून बनवलेली बोट हे बदललेले नसले तरी आकार मात्र बदलला आहे आकार बदलल्यामुळे पाण्यात बुडालेल्या भागाने त्याच्या वजना इतके पाणी विस्थापित केले आहे जेव्हा कोणतीही वस्तू तरंगते तेव्हा प्लावक बल हे गुरुत्व बलाशी संतुलित बरोबरीचे असते जेव्हा वस्तू पाण्यात बुडते त्यावेळी गुरुत्व बल अधिक जास्त असते तुम्ही कधी प्लॅस्टिकचा मोठा बॉल पाण्यात टाकलाय का त्यावेळी तुम्हाला कोणता अनुभव आला बॉल खाली ढकलणे अवघड जाते का ऊर्ध्व दिशेने वस्तू पाण्याबाहेर ढकलणारी शक्ती ही प्लावक बल आहे आता हा बॉल हवेऐवजी पाण्याने भरला जर हा पाण्याने भरलेला बॉल पुन्हा पाण्यात सोडला तर काय होईल पाणी भरलेल्या बॉलमुळे गुरुत्व बल आणि प्लावक बल यात संतुलन साधले जाईल आव्हान आता आपण हे दोन सारखेच बॉल घेतले आहेत एक बॉल पाण्याने भरलेला आहे तर दुसरा रिकामा आहे याचाच अर्थ हवेने भरलेला आहे मी जर हे दोनही बॉल पाण्यात पूर्णपणे बुडवले तर त्या दोन्ही बॉलवर प्लावक बल समान काम करेल का सारांश पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला प्लावक बल असं म्हणतात पाण्यात एखादी वस्तू टाकल्यावर जर वस्तूचे गुरुत्व बल पाण्याच्या प्लावक बलापेक्षा जास्त असेल तर ती बुडते या उलट पाण्याचे प्लावक बल वस्तूच्या गुरुत्व बलापेक्षा जास्त असते तेव्हा ती वस्तू तरंगते